आपल्या घरात परिसरात कोणती झाडे लावावीत व कोणती लावू नयेत याविषयी आपल्या शास्त्रांमध्ये खूप वर्णन आलेले आहे। त्यात काटेरी झाडे झुडपे तसेच ज्या झाडाची पाने किंवा फुले तोडली असता त्यातून दूध निघते अशी झाडे झुडपे कधीही दारात किंवा परिसरात लावू नये असे आपले शास्त्र सांगते। असे असताना शमीचे झाड व मंदारचे झाड ज्याला भरपूर काटे असतात ज्याची पाने किंवा फुले तोडली असता त्यातून दूध निघते ही झाडे दारात लावणे शुभ मानले जाते। तर असे का? नेमके या झाडांचे काय महत्त्व आहे की दूध निघणारी व काटेरी झाडे झुडपे असूनही या झाडांना शुभ व पवित्र मानले जाते, याचे भगवंतांच्या पूजनात इतके महत्त्व का आहे? चला तर जाणून घेऊयात शमी व मंदार विषयी एक कथा। एकदा देवर्षी नारद तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करता करता स्वर्ग लोकात देवराज इंद्रांकडे आले। इंद्रदेवांनी देवर्षी नारदांचा योग्य तो आदर सत्कार केला। त्यांचा संवाद चालू असताना देवराज इंद्रांनी देवर्षी नारदांकडे औरव ऋषींची कथा सांगण्याचा आग्रह धरला। नारद मुनींनी देवराज इंद्रांची कथा ऐकण्याची इच्छा जाणून घेऊन त्यांना गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला। नारद मुनी म्हणाले, काही काळापूर्वी मालवा नामक नगरीत औरव नावाचे एक विद्वान होऊन गेले, ज्यांचे तेज वेदांच्या ज्ञानामुळे सूर्यासारखे चमकत होते। तसेच त्यांना देवी देवतांसमान सर्व शक्ती प्राप्त झाल्या होत्या। खूप वर्षानंतर त्यांच्या पत्नीला एक कन्या झाली जी खूपच सुंदर होती। आपल्या लाडक्या कन्येचे नाव त्या ऋषींनी शमी ठेवले। औरव ऋषींचे आपल्या मुलीवर खूप प्रेम होते। आई वडिलांच्या प्रेमात व मायेत 7 वर्षे कोठे निघून गेली ते कळलेच नाही। ज्यावेळी शमी 7 वर्षांची झाली त्यावेळी तिचा विवाह औरव ऋषींनी धौम्य ऋषींचा मुलगा मंदार याच्याशी लावून दिला। धौम्य ऋषींचा पुत्र मंदारही खूप हुशार व धार्मिक प्रवृत्तीचा होता। मंदार शौनक ऋषींच्या आश्रमात राहून त्याचे शिक्षण पूर्ण करीत होता। म्हणून विवाह झाल्यानंतर शमीला तिच्या आई वडिलांकडे ठेवून पुढील शिक्षणासाठी तो पुन्हा शौनक ऋषींच्या आश्रमात निघून गेला। ज्यावेळी मंदार व शमी वयात आले त्यावेळी मंदार औरव ऋषींच्या घरी आला आणि आपल्या पत्नीला म्हणजेच शमीला बरोबर घेऊन तो पुन्हा शौनक ऋषींच्या आश्रमाची वाट चालू लागला। रस्त्याने जाताना त्यांना एक खूप महान तपस्वी भृशुंडी ऋषींचा आश्रम लागला। भृशुंडी ऋषी गणपती बाप्पांचे अनन्य भक्त होते। त्यांनी खूप कठोर तप करून गणपती बाप्पांना प्रसन्न केले होते। गणपती बाप्पांनी भृशुंडी ऋषींना असा आशीर्वाद दिलेला होता, ते गणपती बाप्पांसारखे आपल्या कपाळावर सोंड काढू शकतात। ज्यावेळी शमी व मंदार भृशुंडी ऋषींच्या आश्रमात पोहोचले त्यावेळी भृशुंडी ऋषींच्या कपाळावरील सोंड पाहून शमी व मंदार दोघेही हसू लागले। दोघांना हसताना पाहून भृशुंडी ऋषींना खूप क्रोध आला आणि रागारागात त्यांनी शमी व मंदारला असा शाप दिला की तुम्ही दोघेही वृक्ष बनाल व तेही असे वृक्ष असतील ज्यांच्याकडे पशु पक्षीही ढुंकून पाहणार नाहीत। आणि तेच झाले। मंदार असा वृक्ष बनला ज्याची पाने कोणताही पशु खात नाही आणि शमी असे झाड बनली ज्याच्यावर खूप काटे असल्यामुळे कोणताही पक्षी त्या झाडावर वास्तव्य करीत नाही। खूप दिवस झाले परंतु तरीही ते दोघे शौनक ऋषींच्या आश्रमात पोहोचले नाहीत। म्हणून शौनक ऋषी त्यांचा शोध घेण्यासाठी निघाले। सर्वात आधी ते शमीचे वडील औरव ऋषींकडे आले, परंतु तेथे ते नाहीत व आश्रमातही पोहोचले नाहीत। हे पाहून शौनक ऋषी व औरव ऋषी दोघेही शमी व मंदारच्या शोधात निघाले। चालता चालता ते भृशुंडी ऋषींच्या आश्रमात पोहोचले, तर तेथे त्यांना सर्व हकीकत समजली। त्या दोघा ऋषींनी भृशुंडी ऋषींकडे त्यांना शापमुक्त करण्याची विनंती केली, परंतु भृशुंडी ऋषी म्हणाले की हे आता माझ्या हातात नाही, मी शाप दिला आहे त्यावर उशाप देऊ शकत नाही। त्यावेळी त्यांनी गणपती बाप्पांची कठीण तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला। त्यांच्या तपश्चर्येमुळे गणपती बाप्पा प्रसन्न झाले
व 10 हात उंच असलेल्या सिंहावर बसून तेथे प्रगट झाले। गणपती बाप्पांनी ऋषीवरांना वर मागण्यास सांगितले। त्यावेळी त्या ऋषींना बाप्पांना सांगितले की शमी व मंदारला शाप मुक्त करावे आणि त्यांना त्यांच्या पूर्वावस्थेत परत आणावे। परंतु गणपती बाप्पा आपल्या प्रिय भक्ताची भृशुंडी ऋषींची अवहेलना करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी हा वर देण्यास नकार दिला। परंतु त्याऐवजी असा वर दिला की शमी व मंदार हे दोघेही वृक्ष तीनही लोकात पूजनीय मानले जातील। तसेच देवाधिदेव महादेव व स्वतः गणपती बाप्पा यांच्या पूजनात जर मंदार व शमी नसतील तर ते पूजन अपूर्ण मानले जाईल असा वर देऊन गणपती बाप्पा अंतर्धान पावले। त्यानंतर शौनक ऋषी आपल्या आश्रमात परतले, परंतु औरव ऋषी जे शमीचे पिता होते त्यांनी तेथेच त्यांच्या शरीराचा त्याग केला। त्यांचे संपूर्ण तेज अग्नीच्या रूपात शमी वृक्षाच्या मुळांमध्ये स्थिर झाले अशी ही कथा देवर्षी नारदांनी देवराज इंद्रांना सांगितले। म्हणूनच आजही देवाधिदेव महादेव व गणपती बाप्पांच्या मंदिरात यज्ञ करण्यापूर्वी शमीची लाकडे एकमेकांवर घासून अग्नी प्रज्वलित केला जातो व यज्ञ लावून त्यात आहुती टाकली जाते। तसेच मंदार म्हणजेच रुईची फुले व शमीची पाने नसतील तर गणपती बाप्पा व देवाधिदेव महादेवांचे पूजन अपूर्ण मानले जाते। मित्रांनो, कथा तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।